भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो। त्या गुरुदेव शक्तीने या क्रांतीभूमीला क्रांतीचा संदेश दिला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नमन करतो। आजच्या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्रामजी, आपले लोकप्रिय उमेदवार अशोकराव नेतेजी, आपले कार्यसम्राट आमदार बंटीभाऊ भांगडियाजी, डॉक्टर नामदेव उसेंडीजी, वसंतजी वारजूकर, श्यामजी हटवादे, राजू पाटीलजी, राजू देवतळेजी, अशोक रामटेकेजी, मनीष तुंपल्लीवारजी, ममताताई डुकरे, मायाताई ननावरे, प्रियाताई तांबट, मनोहरजी मुंगळे, घनश्यामजी डुकरे, गणेशजी तारवेकर, संतोषजी रडके, आवेशजी, योगेशजी ढगे, या ठिकाणी उपस्थित सचिनजी आगडे, हेमंतजी भैसारे, कृष्णाजी सहारे, मनोजजी लटके, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अशोकराव नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आताच धर्मराव बाबा आत्राम साहेबांनी या ठिकाणी काँग्रेस कशा प्रकारे आदिवासींना वागवतंय हे आपल्या समोर मांडलं। नामदेव उसेंडी या ठिकाणी आहेत, ते देखील काँग्रेसचं तिकीट मागायला गेले होते, त्यांना काँग्रेसने विचारलं पैसे आहेत का सांगा, ते म्हणे नाही माझ्या मागे लोक आहेत पैसे नाही आहे। तर म्हणे तुम्ही घरी बसा, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला आम्ही तिकीट देणार आहोत। आणि पैसा पाहून त्यांनी तिकीट दिलं, जो गडचिरोलीचाही नाही, जो चंद्रपूर जिल्ह्याचाही नाही, ज्याला या लोकसभा मतदारसंघाचं काहीच माहीत नाही, केवळ पैशा करता या ठिकाणी तिकीट देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं। त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मी सांगतो, अरे या गडचिरोली चिमूर मतदारसंघाच्या लोकांना प्रेमाने विकत घेता येते, पैशाने विकत घेता येत नाही। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक विधानसभेची देखील नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचे प्रधानमंत्री कोण होतील हे आपल्या मतातनं व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये केवळ दोन खेमे तयार झाले आहेत, एकीकडे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात एनडीए आणि महायुती आहे, आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची इंडी आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे। आपली गाडी विकासाची आहे, आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन हे मोदी साहेब आहेत, आणि मोदी साहेबांसोबत आपले एकनाथरावजी शिंदे असतील, आपले अजितदादा पवार असतील, आपला रिपाई सारखा पक्ष असेल, वेगवेगळे पक्ष, एनडीएचे पक्ष हे या गाडीमध्ये बोगीच्या रूपानं लागले आहेत। आपली गाडी कशी आहे, या गाडीला लागलेल्या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे। आणि मोदीजींचं इंजिन इतकं पॉवरफुल आहे की सगळ्यांना घेऊन विकासाकडे आपली गाडी चालते। राहुल गांधींची गाडी कशी आहे, या ठिकाणी फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीच आहे। कारण राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे,
शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे, त्या ठिकाणी आमचे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे, प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे. आता इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? फक्त ड्रायव्हरला बसायची जागा असते. इंजिन मध्ये कोणाला बसण्याची जागा नसते. समाजातला कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही, फक्त ड्रायव्हर बसू शकतो. आणि यांची इंजिनही कशी आहे, एक इंजिन पूर्वेला जाते तर दुसरं पश्चिमेला जाते, एक इंजिन दक्षिणेला ओढते तर दुसरं उत्तरेला ओढते. यांची गाडी पुढे जातच नाही, न हलणारी न डुलणारी अशा प्रकारची गाडी ही इंडिया आघाडीची या ठिकाणी तयार झालेली आहे. राहुल गांधीची पुढे न जाणारी गाडी या ठिकाणी तयार झाली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या गाडीमध्ये प्रत्येकाला जागा आहे, प्रत्येकाचा विकास होणार आहे. प्रत्येकाला विकासाकडे नेणाऱ्या गाडीत जर बसायचं असेल तर अशोक नेतेच्या कमळाचं बटन दाबलं की आपण मोदीजींच्या गाडीत बसणार आहोत, आणि दुसरं कुठलं बटन दाबलं की फक्त इंजिन पाहायला मिळणार आहे, बसायला जागा मिळणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते आहे. बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी भारताला बदललं. या भारतामध्ये नारे दिले जायचे गरिबी हटावचे, गरीब हटले पण गरिबी नाही हटली. इंदिराजींनी नारा दिला, नेहरूजींनी नारा दिला, राजूजींनी नारा दिला, सोनियाजींनी नारा दिला, राहुलजी पण नारा देत आहेत. प्रत्येकाने नारा दिला गरिबी हटाव, पण हे गरिबी हटवू शकले नाहीत. यांनी आपल्या चेल्या चपाट्यांची गरिबी हटवली, पण सामान्य माणसाची गरिबी हटवू शकले नाहीत. पण एक सामान्य चहा विकणाऱ्याचा पोऱ्या या देशाचा पंतप्रधान झाला तर गरिबी हटवण्याकरता गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी लागू केला. 10 वर्षातला चमत्कार बघा. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशातल्या 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. जे 25 कोटी लोक गरिबी रेषेखाली होते त्यांच्या जीवनात 10 वर्षात परिवर्तन केलं. 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, जे कच्च्या घरामध्ये राहायचे, अशा 20 कोटी लोकांना मोदीजींनी पक्क घर दिलं. 10-11 कोटी घरांमध्ये ज्या ठिकाणी शौचालय नव्हतं, 11 कोटी घरं म्हणजे 55 कोटी लोक, त्या 11 कोटी घरांमध्ये शौचालय नव्हतं, त्या 11 कोटी घरांमध्ये मोदीजींनी शौचालय बांधलं. त्या 10 कोटी घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा, त्या 10 कोटी घरांमध्ये गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. आपल्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं. त्या 50 कोटी घरांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं. 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातून कार्ड दिलं आणि 5 लाखापर्यंत सगळा इलाज मुफ्त करण्याचा निर्णय घेतला. आज मला हजारो लोक भेटतात आणि मला म्हणतात मोदीजींना आम्हाला आशीर्वाद द्यायचे. मी विचारतो का द्यायचे? म्हणतात आमच्या घरी बिमारी होती, पैसा नव्हता, आम्हाला वाटायचं आता बिमारीने मरावं लागेल, कोण पैसा खर्च करेल? पण मोदीजींनी आमच्याकरता पैसा खर्च केला, आमचं ऑपरेशन झालं, आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत. कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं खुब्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं हायड्रोसेलचं ऑपरेशन झालं, कोणाचं हार्टचं ऑपरेशन झालं, कोणाचं किडनीचं ऑपरेशन झालं. आज गरीब माणसाला माहिती आहे माझे मोदीजी आहेत, मला इलाजाविना मोदीजी मरू देणार नाही. आज आपण बघा, आमचा फुटपाथ दुकानदार आहे, जो आमचा गरीब आहे, पान ठेलेवाला आहे, हात ठेलेवाला आहे, अशा लोकांना मोदीजींनी कोविड नंतर आपल्या पायावर उभं केलं आणि स्वनिधीच्या माध्यमातून त्यांना देखील पैसा दिला. आपण पाहू शकतो आमच्या महिला या ठिकाणी आहेत. मोदीजींनी 8 लाख कोटी रुपये
85 लाख महिला बचत गटांना दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं। आज आपल्या घरातले जे वयस्कर लोक आहेत, जे आमचे म्हातारे लोक आहेत, अशा वयोवृद्ध लोकांकरता वयोश्रीची योजना आणली। कोणाला चष्मा पाहिजे तर चष्मा दिला, कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन दिली, कवळी पाहिजे तर कवळी दिली, हातकाठी पाहिजे तर हातकाठी दिली, खाली बसता येत नाही तर कमोड देखील दिला। या सगळ्या गोष्टी आमच्या सिनियर सिटीजनला त्या ठिकाणी मोफत देण्याचं काम केलं। आमचे जे दिव्यांग आहेत, ज्यांना चालता येत नाही, त्यांना पाय दिले, त्यांना हात दिले, अशा प्रकारचे पाय दिले। कालपर्यंत ज्याला चालता येत नव्हतं तो आज मोटरसायकल चालवू शकतो, अशा प्रकारचे प्रोस्थेटिक पाय जे जगाच्या पाठीवर केवळ फ्रान्समध्ये तयार व्हायचे ते पाय आज आमच्या गरीब दिव्यांगांना, ते हात आमच्या गरीब दिव्यांगांना देण्याचं काम हे मोदीजीने या ठिकाणी केलं। आज आपण पाहू शकतो 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपल्या पायावर उभं करण्याकरता मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं। मुद्रा लोन देत असताना पूर्वी एखादा व्यक्ती बँकेत गेला तर बँक म्हणायचं, तुमच्याकडे तारण ठेवायला काही प्रॉपर्टी आहे का? तुमचा नातेवाईक सरकारी नोकर आहे का? तो सरकारी नोकर असेल तर त्याची गॅरंटी लिहून द्या, मग तुम्हाला आम्ही या ठिकाणी लोन देऊ। मोदीजींनी सांगितलं गॅरंटी मी घेतो, यांना लोन द्या। 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळालं। आणि माझ्या माता भगिनींनो, या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत ज्या आपल्या पायावर मोदीजींमुळे उभ्या राहिल्या। आणि मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष पायावर उभा राहतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा महिला पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून महिलांना अधिकार देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं। आणि बंटी भाऊ, आता आपल्या मंचावर महिला कमी दिसताय, पण मोदीजींनी अशी व्यवस्था केली आहे 2 वर्षानंतर अर्धा मंच महिलांना द्यावा लागेल। कारण मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर आपल्या विधानसभेमध्येही 33% महिलांना आरक्षण आणि लोकसभेमध्येही 33% महिलांना आरक्षण। महिलांना आरक्षण देऊन विधानसभा आणि लोकसभेमध्ये पाठवणारे नेते आमचे मोदीजी आहेत। त्यामुळे प्रत्येकाचं कल्याण मोदीजींनी केलं। आज आमच्या ओबीसी समाजाकरता, आमच्या 12 बलुतेदारांकरता ज्या प्रकारे मोदीजींनी योजना आणली, पारंपरिक व्यवसाय करणारे आमचे ओबीसी यांना 20,000 कोटी रुपयाची योजना देऊन त्यांना आधुनिक कौशल्य द्यायचं, त्यांना पैसे द्यायचे, त्यांना मशीनरी द्यायची आणि त्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय नव्याने करता येईल असं 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत करणारे मोदीजी आहेत। तर त्याचवेळी प्रधानमंत्री महोदयांनी आमच्या आदिवासी समाजाकरता 22,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये मूलभूत सोयी पोहोचल्या पाहिजेत, रस्ते गेले पाहिजेत, पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी गेली पाहिजे, त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी केलं। आज आमच्या अनुसूचित जातीच्या युवकांकरता स्टँडअपची योजना आणली आणि देशभरातल्या सगळ्या बँकांना सांगितलं तुमच्या जेवढ्या बँका आहेत त्या बँकांच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत प्रत्येक ब्रँचमध्ये किमान 2 अनुसूचित जातीच्या दलित आमच्या मुलांना कर्ज द्यावं लागेल आणि ते कर्ज तुम्ही देऊन त्यांना उद्योजक केलं नाही तर तुमचा लायसन्स रद्द होईल। आज देशभरामध्ये लाखो अनुसूचित जातीच्या मुलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं। या देशामध्ये आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली, त्या माध्यमातून 6,000 रुपये खात्यात देण्याचा निर्णय केला आणि आपल्याही महाराष्ट्राच्या सरकारने सोबत 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय केला। 12,000 रुपये आज आपण शेतकऱ्यांना देतोय, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम चाललंय। बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींनी केलं। पण मोदीजी परवा नागपूरला आले होते आणि नागपूरच्या सभेमध्ये म्हणाले की तुम्हाला वाटत असेल गेल्या 10 वर्षात खूप काम झालं, पण मोदीजी म्हणाले पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, पुढच्या 5 वर्षामध्ये विकसित भारताकडे भारताला मी नेणार आहे। आज तुम्ही बघू शकता मोदीजींनी
भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली। 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने अहवाल दिला होता, जगामध्ये 5 देश असे आहेत की जे देश दिवाळखोर होणार आहेत, जे देश या ठिकाणी कोलमडणार आहेत, आणि त्यांनी सांगितलं होतं या 5 देशांमध्ये भारत आहे। 10 वर्षात मोदीजींनी अशी अवस्था आणली की त्याच IMF ने 2023 ला अहवाल दिला आणि सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे, सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे। आणि 10 वर्षांमध्ये 11व्या क्रमांकावरनं भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणली। मला कोणी प्रश्न विचारू शकतो अर्थव्यवस्था मोठी झाली तर आम्हाला काय फायदा? मोदीजी म्हणतात पुढच्या 5 वर्षांमध्ये ही अर्थव्यवस्था जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था मी तयार करेल। कोणी म्हणू शकतं अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा आहे? बंधू भगिनींनो, अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी तयार होतात, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मिती होते, अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते बनतात, पूल बनतात, फ्लायओव्हर बनतात, रेल्वे बनते, एअरपोर्ट बनतात, पोर्ट बनतात, घरं बनतात, घरामध्ये पाणी येतं, अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते देशाच्या तिजोरीत पैसा येतो, गरीब कल्याणाच्या अजेंडा करता देशाचा पैसा त्या ठिकाणी कामी येतो। अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते तेव्हा देशाचं संरक्षण हे अधिक मजबूतीनं करता येतं, अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते तेव्हा गरीबाचं कल्याण हे आपल्याला या ठिकाणी करता येतं। अर्थव्यवस्था मजबूत होते तर शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करता येतं। आज तुम्ही बघा जगामध्ये ज्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्या देशांनी गरिबी संपवली, ज्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्यांनी बेरोजगारी संपवली, ज्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्यांच्याकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही, तशा प्रकारचा भारत हा माननीय मोदीजी तयार करतायत। बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, एक मजबूत भारत आहे, एक बलशाली भारत आहे, ज्या भारताकडे आता वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही। आपण बघा, एक काळ असा होता या भारतामध्ये शस्त्रास्त्र, तोफा, तोफेचे गोळे, जेट, पनडुब्बी सगळ्या गोष्टी परदेशातनं आयात कराव्या लागायच्या। 10 वर्षांमध्ये मोदीजींनी आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये इतकं मजबूत बनवलं। आता फायटर विमानं आपण तयार करतो, युद्ध नौका आपण तयार करतो, तोफा आपण तयार करतो, एवढंच नाही तर जगामध्ये जे केवळ अमेरिकेला आणि रशियाला जमलं आता भारताने असं मिसाईल तयार केलं आहे की भारतातनं 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतातनं ते मिसाईल आपण टाकतो आणि 7000 किलोमीटर दूर शत्रूला पूर्णपणे नेस्तनाभूत करू शकतो। अशा प्रकारचं मिसाईल भारताने तयार केलं। आता भारताकडे वाकडी नजर करून अमेरिका पाहू शकत नाही, चीन पाहू शकत नाही, पाकिस्तान पाहू शकत नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता आलोय, ही देशाची निवडणूक आहे, देशाच्या संरक्षणाकरता, देशाच्या विकासाकरता या ठिकाणी मोदीजींनी केलेलं काम आपण पाहतोय। आज जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपल्याकडे झालं, आज तुम्ही अशोक भाऊ जे रेल्वेचे मार्ग सांगितले, या ठिकाणी बंटी भाऊ तुम्ही जे रेल्वेचे मार्ग सांगितले, हे मार्ग का होऊ शकतात आपल्याला आश्चर्य वाटेल। 1947 पासून 2014 पर्यंत किती मोठा काळ झाला, 70 वर्षाचा काळ। या सगळ्या काळामध्ये जेवढे रेल्वेचे कामं झाले, जेवढ्या रेल्वेच्या लाईनी टाकल्या, तेवढ्याच लाईनी 10 वर्षांमध्ये मोदी सरकारने या ठिकाणी टाकल्या। म्हणजे 70 वर्षाचं काम आणि 10 वर्षाचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। आणि म्हणून तुम्ही जेव्हा कामकापासून रेल्वेची लाईन टाका म्हणता, एका दिवसामध्ये कॅबिनेटची मान्यता आम्ही देतो, याचं कारण काय आहे आम्हाला माहिती आहे, मोदी आहे तो मुमकिन है, मोदीजी आहे तर या ठिकाणी रेल्वेची लाईन ही निश्चितपणे येते आहे। आज आपण पाहू शकतो कोसी खुर्द सारख्या धरणाला मोदीजींनी पैसे दिले, वर्षानुवर्ष हनुमानाच्या शेपटीसारखं जे काम संपत नव्हतं 2025 मध्ये ते काम आपण संपवणार आहोत। आणि ज्या ठिकाणी पाणी जाऊ शकत नाही तिथेही आता पाणी बंटीजी तुमच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी पोहोचवतो आहोत। प्रत्येकाला सुजलाम सुफलाम करण्याचं
या ठिकाणी स्वप्न आपलं आहे. आज आपल्या नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वात ज्या प्रकारचे रस्ते तयार झाले, नागपूरहून आम्ही कधी निघतो आणि कधी चिमूरला येतो, कधी भिशीला येतो समजत नाही. पूर्वी 2.5 तास लागायचे, आता 45 मिनिटात आम्ही पोहोचून जातो. अशा प्रकारचे रस्ते आज या ठिकाणी तयार झाले आहे. आणि पुढच्या काळामध्ये तर आपल्याला मी सांगू इच्छितो, आता रेल्वे मार्ग झाला, या ठिकाणी चांगले रस्ते झाले, गडचिरोलीमध्ये एअरपोर्ट आम्ही तयार करतोच आहे. पण आता एक नवीन अभ्यास आपण चालू केला, चिमूर चामोर्शी या सगळ्या भागातनं आपल्याला नदीतनं जलमार्ग तयार करायचा आहे आणि तो थेट पोर्टपर्यंत न्यायचा आहे. त्या संदर्भात आता अभ्यास गट आपण नेमलेला आहे आणि त्या अभ्यास गटाने प्राथमिक दृष्ट्या आपल्याला सांगितलं आहे की अशा प्रकारचा जलमार्ग आपल्याला तयार केला जाऊ शकतो, जो थेट काकीनाडाच्या पोर्टपर्यंत आपण नेऊ शकतो. म्हणजे पुढच्या काळामध्ये महत्वाचं स्थान कुठलं असणार आहे, आमचं चिमूर हे अत्यंत महत्वाचं स्थान होणार आहे. इथलं पोर्ट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला उद्योग आणि व्यवसाय मिळणार आहे. गडचिरोलीमध्ये जे लोह उद्योग आलेला आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे आमच्या चिमूरवरनं आम्हाला करता येणार आहे. अशा प्रकारची सगळी कामं ही आज आपण करू शकतो, कारण माननीय मोदीजी आपल्या पाठीशी आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, अशोक नेतेंसारखा एक सामान्य घरचा व्यक्ती आज या ठिकाणी खासदार म्हणून आपल्या समोर उभा आहे. अशोकरावांनी आणि मी विधानसभेमध्ये एकत्रित काम केलंय. अशोक नेते हा व्यासंगी आहे, हा अभ्यासू आहे. अशोक नेते हा प्रामाणिक आहे. अशोक नेते शांत आहेत. अशोक नेते हे सर्वांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशोक नेते असा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यामध्ये नेत्याचा भास होत नाही. इतके वर्ष आमदार खासदार राहिल्यानंतर अशोक नेते कार्यकर्त्यासारखेच राहिले, ते आमदार झाले नाहीत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना झालं काय आहे, काय झालंय मला समजत नाही. त्यांना पराभव दिसल्यामुळे आता त्यांना काही सुचत नाही. तर आता अशोक नेते हे आदिवासी नाही अशा प्रकारचे आरोप लावतात. अरे वेड्यांनो, गेले 25 वर्ष अशोक नेते आदिवासी म्हणून निवडून येतात, तेव्हा तुम्हाला ते दिसलं नाही आणि आता तुम्ही आरोप लावता. अरे अशा प्रकारचे आरोप लावणं हा इतका मूर्खपणा आहे. या ठिकाणी बच्च्या बच्च्याला माहिती आहे, अशोक नेते गरीब आदिवासी घरचा मुलगा आज या ठिकाणी नेता झालाय. पण ह्यांचं धर्मराव बाबा तुम्हाला ते का शिवा देतात, एवढ्या करता देतात हे पाहू शकत नाही की आदिवासीची मुलं मोठी होत आहेत. हे पाहू शकत नाही की आदिवासी समाजातले नेते तयार होत आहेत. यांना आदिवासी समाजातले नेते हे केवळ आपल्या हाताखाली हवे आहेत. यांना त्यांना नेता होऊ द्यायचं नाही आहे. त्यांना एवढंच पाहिजे की आम्ही तुम्हाला बनवतो, आमच्या हाताखाली चपराशासारखे वागा, अशा प्रकारची यांची मानसिकता आहे. आणि म्हणून त्याच मानसिकतेतून धर्मराव बाबांसारख्या ज्या व्यक्तीने इतके वर्ष नेतृत्व केलं आणि इतका विकास केला, त्या बाबांवर देखील आरोप लावण्याचं काम यांनी केलं आहे. मी तर विनंती करतो, आज आदिवासी समाजाने यांना धडा शिकवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारे आदिवासींना वागणूक देण्याचं काम जो काँग्रेस पक्ष करतो, त्याला घरी बसवण्याचं काम हे या ठिकाणी जनतेने केलं पाहिजे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, मोदीजींना निवडून द्यायचं आहे, नवीन भारत तयार करायचा आहे. मोदीजींच्या टीम मध्ये त्या ठिकाणी एक खासदार म्हणून आमचे अशोक भाऊ नेते आपल्याला पाहिजे आहेत. आणि म्हणून 19 तारखेला कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की मत अशोक भाऊंना, कमळाचं बटन दाबलं की मत मोदीजींना, आणि कमळाचं बटन दाबलं की शॉक काँग्रेसला. काँग्रेसला शॉक द्या आणि आपल्या अशोक भाऊंना मत द्या, तेवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.